मालेगाव येथील तहसील कार्यालयात 15 मार्च जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीन देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे मालेगाव तालुका संघटक हरीश मारू होते. गटशिक्षण अधिकारी अजित पवार, तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्डे, परितहसीलदार डॉक्टर उमा ढेकळे, नायब तहसीलदार देशमुख, पुरवठा अधिकारी शिरीष कापडे हे देखील मंचावर उपस्थित होते. हरीश मारू यांनी जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व सांगत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जनक बिंदू माधव जोशी यांनी त्यांचे जीवन ग्राहक हितासाठी वेचून त्यांनीच दाखवलेल्या मार्गदर्शनाखाली ग्राहक पंचायत सातत्याने ग्राहक हितासाठी झटत असून ग्राहक जागृतीचे काम करत असते. तर तहसीलदार नितीन देवरे यांनी यंदाची थीम रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा चांगला वापर या सॉफ्टवेअरमार्फत केला जातो. प्रत्येक व्यक्तीला योग्य सेवा व न्याय देणे हे प्रत्येक अधिकारीचे कर्तव्य आहे. आपण जर सौजन्याने वागलो तर जनता देखील सकारात्मक सहकार्य करते. मालेगावची जनता खरोखर खूप चांगली आहे. ग्राहकांनी आपल्या हक्क व कर्तव्याविषयी जागृत राहावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच BDO अजित पवार, तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्डे यांनी देखील शेतकरी ग्राहकाचा हक्क सांगून त्यांना देखील खरेदी करताना जागरूक कसे राहिले पाहिजे असे आवाहन केले. जितेंद्र पाटील, भगवान आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. तसेच ई रेकॉर्डचे उत्कृष्ट काम करणाऱ्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्राहक पंचायतचे बद्रीनाथ काळे, नटवरलाल वर्मा, कैलास शर्मा, प्रशांत मोदी, राहुल आगारकर, जयघोष जाधव, डॉक्टर विनोद जैन, नरेंद्र नहार, अतुल शेवाळे, बिपिन पाडे, बापू शिरोडे, नितीन बैशा आदींचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन कातेपुरे यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार देशमुख यांनी केले. बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन, हा जागतिक ग्राहक दिन आपण का म्हणतो याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि आपण सध्या जे आले या ग्राहक दिनानिमित्त विविध विभागातील सर्व अधिकारी, त्याचबरोबर आमचे ग्राहक पंचायतचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, नागरिक आपलं सर्वांच मनपूर्वक इथे स्वागत करून सगळ्यांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा. सगळ्यात महत्वाचं की जागतिक ग्राहक दिन हा आपल्या देशामध्ये जेव्हा लागला तो राष्ट्रीय ग्राहक दिन आपण म्हणतो 24 डिसेंबरला, तो 1986 कायदा झाला. पण जगाला कळालं, जी जगातली सगळ्यात मोठा आपला त्याला देश म्हणता येईल अमेरिकेमध्ये ज्यावेळेला ग्राहकांविरुद्ध ग्राहकांवर अन्याय व्हायला लागला त्या देशात सुद्धा तसं झालं. त्यावेळेला त्या देशाचे अध्यक्ष 1960 जॉन केनेडी यांच्या जेव्हा लक्षात आलं की ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत, ग्राहकांना लुबाडलं जात आहे, म्हणून त्यांनी तिथे ग्राहक कमिशन कायदा काढला. तो 1900 म्हणून आपण 15 मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणतो. ही आहे महत्वाची पार्श्वभूमी, ही पण समजून घेतली पाहिजे. आणि ग्राहकाचे हक्क काय, ग्राहकाचं कर्तव्य काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला ग्राहक दिन साजरा करतो. 24 डिसेंबर आणि 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन जरी तहसील कार्यालयात होत असेल तरी आज ग्राहक पंचायत ही जी आहे हे कुठलाही एकही दिवस आमचा खाली जात नाही. आम्ही निस्वार्थ बुद्धीने तळमळीने ग्राहकांना जागृत करण्यासाठी आमच्या नुसतंच मालेगावात नाही तर सगळ्या गावामध्ये सगळे कार्यकर्ते निस्वार्थ बुद्धीने स्वतःचा वेळ खर्च करून स्वतःचा पैसा खर्च करून तत्परतेने लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आणि आम्ही प्रयत्न करतो म्हणूनच आमच्या ग्राहक पंचायतचे जनक बिंदू माधव जोशी यांनी भारत सरकारकडे मागे लागले आणि त्याचंच हे फलित आहे की 1986 आपल्या देशात हा कायदा, विचार करा 1962 जगामध्ये आला आणि 86 आपल्याकडे आला. 74 पासून ते 86 पर्यंत 12 वर्ष बिंदू माधव जोशी आणि ग्राहक पंचायत हे लढत राहिले सरकारशी आणि हा कायदा अंमलात आणायला आला. आणि हा कायदा आला म्हणून अनेक ग्राहकांचा त्याच्यामध्ये अनेक ग्राहकांना कायदा कळाला, अनेक ग्राहकांना त्याचा फायदा झाला. ग्राहक पंचायत काय करते हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे आणि हे बघण्यासाठी त्या तिथपर्यंत गेलं पाहिजे, समजलं पाहिजे की खरं काय आणि सत्य जाणून घेऊन आणि सत्याकडे उभं राहिलं पाहिजे ही ग्राहक पंचायतची भूमिका आहे. इतकंच नाही तर ग्राहक पंचायतीमुळे देशामध्ये वेगळ्या वेगळ्या सरकारने ग्राहक संरक्षण परिषदेची निर्मिती केली, त्याच्यानंतर ग्राहक आयोग, जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग, राष्ट्रीय ग्राहक आयोगाची निर्मिती केली. आणि हे का केलं, ग्राहक पंचायत त्याच्या पाठीमागे सगळ्यांना माहिती येते की आम्ही प्रत्येक वेळेला लोकांना जागरूक करतो. आम्ही आर्टिकल मधून, वर्तमानपत्रात सगळीकडनं सांगतो की बिल हे घेतलंच पाहिजे, बिलाची पावती घ्या आणि काही गरज नाही ना, तिथे तुम्हाला बिल मिळत नसेल तिथे जातातच कशाला, जाऊ नका, बिल मागा ना. आणि
आवार साहेब मी तुम्हाला आता विनंती करतो की ज्या दुकानात बिल मिळत नाही त्याची तक्रार आपण शासनाकडे करा, तहसीलदारांकडे करा, त्याच्यावर कारवाई. कोणी बिल देत नसेल आणि तिथे आवाहन करा लोकांना की इथे बिल मिळत नाही, इथनं कोणीही माल नका घेऊ. काही फरक पडणार नाही, तुम्ही कायद्याला धरून काम करताय, चुकीचं काम नाही करत आहे. बिल हे दिलंच गेलं पाहिजे आणि बिल घेतल्याशिवाय जसं यांनी खूप महत्वाचं सांगितलं, अतिशय चांगल्या गोष्टी सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या की बिलाशिवाय न्यायालयात सुद्धा आपली केस उभी राहत नाही. कारण दुकानदार नाकारून जातो की यांनी माझ्याकडनं घेतलंच नाही मला, याच्याकडे काय पुरावा म्हणून. म्हणून आम्ही हे वारंवार सांगत आहोत. जागतिक ग्राहक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्व सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण ग्राहक आहोत. म्हणजे प्रत्येकाला सकाळी उठल्यापासून म्हणजे टूथब्रश विकत घेण्यापासून तर संध्याकाळी म्हणजे जेवण वगैरे पर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण ग्राहक असतो. तर ग्राहक जागरूक राहणं गरजेचं आहे. यावर्षी जी जागतिक ग्राहक दिनाची थीम आहे, म्हणजे दरवर्षी थीम असते, त्या थीमवर आपण वर्षभर काम करत असतो. तर ती थीम आहे फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स. आपण सगळ्यांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे. आता मोठमोठ्या कंपनीजमध्ये आपण बघत असतो की त्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बरेचसे सॉफ्टवेअर असतील, बऱ्याचशा कंपन्या त्या ठिकाणी काम करत असतात, मशिनरी फार मोठ्या प्रमाणात. आणि जे काही रोबोट वगैरे आपण आजकाल बघत असतो तर ते सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालत असतात. तर याचा म्हणजे चांगला वापर हा सुद्धा आपण पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहोत. जी सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टीम आहे मित्रांनो, SCM ज्याला म्हटलं जातं, तर ते पूर्णतः या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, आपले जे मशीन आहे, वॉश मशीन आता आजकाल प्रत्येक दुकानदाराकडे आहे, शहर असो किंवा ग्रामीण असो, तर हे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे अतिशय सोपं असं काम झालंय. पूर्वी काय व्हायचं की त्यांनी बरेचसे आपले ग्राहक असतात ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागात जरी बघितलं तरी बरेचसे ग्राहक त्यांना अज्ञान असतं किंवा मला 10 किलो तांदूळ मिळतात आणि 15 किलो त्या ठिकाणी 10 आणि 15 आहे, परंतु बऱ्याच लोकांना ते कमी प्रमाणात मिळतं. जसं आढाव साहेब म्हटलं की पावती गरजेची आहे, बिल गरजेचं आहे, ते सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, या नंतर सुद्धा आपण जास्तीत जास्त AIचा वापर वर्षभरासाठी करणार आहोत. याच्यामध्ये नवनवीन सॉफ्टवेअर ज्या पद्धतीने शासन आपल्याला वापरासाठी देईल तर त्याचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी करणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आम्ही संजय गांधी योजना असेल, त्यानंतर आपली सप्लाय डिपार्टमेंट आहे, त्याचबरोबर सेतू विभाग फार महत्वाचा आहे जिथं आम्ही सर्व्हिस पुरवू शकतो. म्हणजे सेतू विभाग असा आहे की ज्या ठिकाणी ऍक्च्युअल ग्राहक येतो आमच्याकडे, जो 33 रुपयाची पावती फाडतो आणि कास्ट सर्टिफिकेट घेतो, इन्कम दाखला घेत असतो, बऱ्याच वेळेला त्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे येत असतात. की आता माझं उदाहरण मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलेलं होतं की सेतूचा दाखला काढण्यासाठी मित्रांनो मला जवळपास 1.5 महिना फिरावं लागलं होतं 1998 मध्ये जेव्हा मी विद्यार्थी होतो. तर कास्ट सर्टिफिकेट होतं, डोमिसाईल होतं, तर ते मला 1.5 महिना इतकं मला वारंवार जावं लागलं होतं. तर ती जी आठवण आहे किंवा ती गोष्ट माझ्या मनामध्ये पक्की आहे की आपण जी सर्व्हिस देऊ त्याच्याने कस्टमर किंवा जो आपल्याकडे येणारा ग्राहक आहे तो जर खुश झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला सुद्धा होतो. एक गुड गव्हर्नन्स देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. तर त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मित्रांनो, 1.5 महिन्यापूर्वी आपला तालुका सगळ्यात मागे होता, मालेगाव तालुका, ते ई रेकॉर्डमध्ये. आता ई रेकॉर्ड म्हणजे काय, तलाठ्याकडे जे दफ्तर आहे त्याच्यामध्ये 7-12 असतो, त्याच्यामध्ये हेरमार नोंदी असतात, त्याच्यामध्ये खासरा पत्र असतं, जन्मबुद्धीच्या नोंदी असतात, जुने हक्क नोंदी असतात, ड पत्रक असतं. तर या प्रत्येक नोंदी त्या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग उपस्थित, सगळे विभागाचे अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी, तज्ञांचे अभिप्राय जे आहे तर ते महत्वाचे राहतात. त्याच्यामुळं ज्याच्या नावानं 7-12 आहे तर त्याच्याच नावानं जे काही बिल जे आहे तर घेणं बंधनकारक आहे किंवा गरजेचं आहे. कारण इतराच्या नावानं जर बिल घेतलं आणि ते तक्रारीच्या वेळेस जे काही जे आहे तर ती अडचण येते. आणि जो काही दावा जो आहे तर तो फळबाग लागवड योजना आहे ते 100% अनुदानावर आहे. आणि आपल्या इथं डाळिंबाचं जे काही क्षेत्र आहे ते फार मोठं आहे. तर 1,20,000 प्रति हेक्टर याच्यासाठी अनुदान आहे. त्याच्याबरोबर ठिबक सिंचन संच जे आहे तर ठिबक साठी सुद्धा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे. याच्यामध्ये सुद्धा 80 किलो भरला पाहिजे, नाही तर त्यांनी कृषी विभागाकडं किंवा पंचायत समितीला कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे तक्रार करणं अभिप्रेत आहे. जेणेकरून त्याची जी काही फसवणूक जी काही आहे तर ती होणार नाही.
याचबरोबर कृषी विभागामार्फत विविध ज्या काही योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि तुम्हाला फक्त अर्ज करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता 7-12 खाते उतारा, आधार आणि बँक पासबुक हे 4 कागद लागतात. ते आपल्याला एकदा प्रोफाईल तयार केला आपण तर वर्षानुवर्ष परत आपल्याला हे करायची गरज नाही. दरवर्षी फक्त रिन्युअल करून घ्यायचं आपण आणि 23.60 रुपये जी काही फी जी आहे तर तेवढीच आपण फी द्यायची आहे आणि ऑनलाईन सोडत पद्धतीनं जी आहे तर ती निवड होते. तर 8 दिवसाला 15 दिवसाला लक्षांकाप्रमाणे सोडत निघत राहतात आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्याचा SMS जातो. SMS गेल्यानंतर शेतकऱ्यांनी 10 दिवसात कागदपत्र अपलोड करणं बंधनकारक आहे. तर ते अपलोड केल्यानंतर त्यांना पूर्वसंमती मिळते आणि 30 दिवसात जे काही आहे खरेदी करणं आवश्यक आहे. म्हणजे ट्रॅक्टर असेल तर त्याला 1.25 लाखापर्यंत सबसिडी आहे. इतर अवजार जर असेल तर त्यांना 50% सबसिडी आहे. तर त्याला 30 दिवसाची मुदत असते. 30 दिवसात खरेदी करून आणि बिल अपलोड करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारला ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. जे काही आहे संपूर्ण जे काही आहे ऑनलाईन पोर्टल आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. कागदपत्र अपलोड झाल्यानंतर कृषी विभागाचे जे काही कृषी पर्यवेक्षक जे काही तपासणीला जातात आणि पोर्टलवरच अपलोड केलं जात आणि त्याच्यानंतर ऑनलाईन DBT पद्धतीनं त्यांच्या खात्यावर पैसे पडतात. म्हणजे अत्यंत पारदर्शक पद्धतीनं आहे. कुठल्याही ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला लॉगिन आयडी पासवर्ड आपल्याला क्रिएट करता येतो. त्याच्यात महाडीबीटी फार्मर म्हणून एक ऍप आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघण्याची सुविधा आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि सगळ्यांनी जागरूक ग्राहक बनावं असं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. 50,000 उत्पन्न असेल, 59,000 रुपयातलं आपलं उत्पन्न असेल त्या लोकांना ते धान्याचं मिळतं. त्याच्यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सगळ्या आधार कार्डांच्या झेरॉक्स, बँकेचे पासबुक, रेशन कार्डचे झेरॉक्स जर ग्रामीण भागातून असेल तर त्यांना ग्रामपंचायतचा ठराव अशा प्रकारे केले की त्यांना ते धान्य मिळत. तसंच जागोग्राहक हा आपण नेहमी म्हणत असतो, परंतु हा फक्त तहसील ऑफिसमध्ये सर आपण साजरा करत असतो आणि आपणच या सर्व लोकांना माहिती देत असतो. माझं तर एवढंच वैयक्तिक मत असेल प्रत्येक डिपार्टमेंटने त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी जाहिरात दिली पाहिजे की जागोग्राहक दिन काय आहे याची प्रत्येकाने माहिती दिली पाहिजे. प्रत्येक पेपरात आलं पाहिजे ते, परंतु कधी होत नाही. हे फक्त आपल्या महसूल डिपार्टमेंटकडनंच होतं. ही जे खेद आहे तरी मी आता सर्व डिपार्टमेंटला सांगणार आहे की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या डिपार्टमेंट मार्फत ते करत असतील पुढे तरी ते कुठेतरी त्यांची काही जाहिरात बातमीपर्यंत काही कुठे होत नाही. ही फक्त तहसील ऑफिसमध्येच होती, आपल्या महसूल शाखेमध्येच होती. हरिजी मारू हे तुम्हाला आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही यांच्याकडे सांगा वासा आमचं मत. तसंच आमच्या स्वस्त झाले दुकानदारांची जर काही कोणाची तक्रार असली तर ते आमचे तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब यांच्याकडे ती तक्रार केली जाते. त्याच्यानंतर तिचं निवारण केलं जातं. जागतिक या निमित्ताने अगदी कमी वेळ असताना इतका छान कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचे अध्यक्षपद भूषून आपल्याला मोलाचे मार्गदर्शनही केले याबद्दल मान्य तहसीलदार निधी कुमार देवरे सर यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या जनजागृतीसाठी आणि हितासाठी अव्ययपणे झटणारे आणि आज आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करणारे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष हरिजी माव सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व अधिकारी यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि आपल्याला बहुमोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ग्राहक पंचायतचे सर्व पदाधिकारी जे जसं की मारू साहेबांनी सांगितलं की स्वतःच्या वेळ देऊन पैसा खर्च करून सर्व गोष्टी निस्वार्थ भावनेने ग्राहकांसाठी करत आहेत त्याबद्दलही त्यांचे आभार. आणि सर्वात शेवटी जो आजचा राजा आहे ग्राहक आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात या कार्यक्रमाच्या या ठिकाणी शोभा वाढवली त्याबद्दल आपले आभार. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे या ठिकाणी.